वर्धा के दहगांव गोसावी में रात को 23 साल की युवती की हत्या कर दी गई, इसलिए गांव में खलबली मच गई है। हत्या के बाद गांव में तनाव की स्थिति निर्माण हुई। इस मामले में नागरिकों ने आरोपियों की गाड़ियों में आग लगा दी। वर्धा के सांसद रामदास तड़स, हिंगनगांव के विधायक समीर कुनावार ने गांव को सांत्वन भेंट दी और दौरा कर शोक व्यक्त किया। उस दुर्भाग्यपूर्ण घटना में मारी गई लड़की के माता पिता से मुलाकात की। जनप्रतिनिधि ने परिवार को सांत्वना दी। पीड़ित परिवार की मांग है कि आरोपियों को फांसी की सजा दी जाए और हत्या का मामला फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाए और इस मामले में सरकारी वकील उज्जवल निकम को नियुक्त किया जाए, ये मांग की है। पुलिस ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया है और गांव में तनावपूर्ण शांति है। सांसद और विधायकों ने गृह मंत्री से बात कर पीड़ित परिवार को आश्वासन दिया है। काल संध्याकाळी 9 सुमारास दहेगाव या पुलिस स्टेशन अंतर्गत दहेगाव गोसावी मध्ये 24 वर्षाची मुलगी याची हत्या 4 लोकांनी मिळून केली। त्याच्यामध्ये 2 महिला आहे आणि 2 पुरुष आहे। एक महिला आहे, त्या महिला आणि त्याचे पती सोबत जे मृतक मुलगी आहे त्याचे काहीतरी भांडण होते। त्या भांडणामुळे ते महिला त्याची एक महिला मित्र आणि 2 पुरुष मित्राला घेऊन दहेगावला आली आणि 8:30 सुमारास त्यांनी चौघांनी मिळून याची हत्या केली। दुर्दैवी घटना ही होती। याच्यावर आम्ही तात्काळ 302 IPC आणि इतर सेक्शन अंतर्गत आम्ही FIR केलेले आहे। चौघेही आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहे, त्यांना PCR साठी आम्ही पाठवत आहे। घटनाची सेन्सिटिव्हिटी बघून आम्ही हा तपास पोलीस स्टेशनमध्ये न ठेवता क्राईम ब्रांचमध्ये ठेवलेला आहे आणि याच्यासाठी फास्ट ट्रॅकमध्ये आम्ही जसा आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी सांगितला, फास्ट ट्रॅकमध्ये या आम्ही फास्ट ट्रॅकमध्ये लावून घटनेची लवकरात लवकर आम्ही चार्जशीट करणार आहे आणि जेणेकरून त्या महिलाची फॅमिलीला न्याय भेटला पाहिजे, त्यासाठी जे काही प्रयत्न आमच्याकडून आणि शासनाकडून आहे ते सगळे प्रयत्न आम्ही करतो। काल रात्री दहेगाव गोसावी या गावामध्ये अंकिता सतीश बैलबोडे या मुलीची निर्गुण हत्या करण्यात आली। अतिशय दुर्दैवी घटना कालची ही झालेली आहे। एखाद्या मुलीला तिच्या घरात जाऊन मारणं याच्यापेक्षा मोठं कृत्य काय राहू शकते। आणि म्हणून आज मी आणि आमचे खासदार तडस साहेब आम्ही सर्व या ठिकाणी आलो, परिवाराची भेट घेतली आणि काल रात्री जसा मला फोन आला तसंच मी SP साहेबांशी बोललो, DYSP साहेबांशी बोललो आणि रात्रीपासून मी संपर्कामध्ये होतो आणि आज सकाळी आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि जनतेच्या लोकांचे म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि तातडीनं या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि गृहमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी आता बोलणार आहे। आताच आम्ही त्यांना मुंबईला फोन केला होता पण ते कॅबिनेट मीटिंग झाल्याच्यानंतर ते आमच्याशी बोलणार आहे आणि त्या ठिकाणी जे काही मागणी आहे जी फास्ट ट्रॅकवरती ही केस फास्ट ट्रॅकवरती चालावी आणि या ठिकाणी जे PP आहे हे सुद्धा उज्ज्वल निकमसारखे मिळावे अशी मागणी जनतेने आमच्याकडे केलेली आहे आणि ही मागणी तातडीने घेऊन त्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यापर्यंत देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि पूर्ण या घटनेवर लक्ष ठेवून आणि सजा झाली पाहिजे, मोठी सजा झाली पाहिजे हा आमचा उद्देश राहणार आहे आणि पूर्ण मदत त्या निमित्ताने आम्ही करणार आहोत आणि कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्व आहोत। त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन आहे, मी स्वतः आमदार म्हणून आहे, खासदार तळस साहेब आहे आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे। अतिशय क्रूर अशी ही दुर्घटना झालेली आहे आणि म्हणजे हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे असं माझं म्हणणं। NBCN न्यूज के लिए वर्धा से रवि इनरकर की रिपोर्ट।